ए पोया अरे राजा काय चला चला हो फोटो बंदोबस्त करा चला माझं म्हणणं विनायक सुरेश घडसे मंडळाचा सेक्रेटरी पदावर आता सारे कार्यरत आहे. गेले 7 वर्ष मी कार्यरत करतोय आणि या वर्षी मंडळाचं 68 वर्ष आहे. 22 वर्षात मी 75 वर्ष पदार्पण करू. गेले कित्येक वर्ष एक संस्कृती हलवत चालली आहे, ती म्हणजे चलचित्र होती, पण आम्ही अजूनही ही संस्कृती जपत आलो आहे. कितीही क्राऊड झाला, काही झालं किंवा गर्दी झाली, आम्ही कुठला राजा वगैरे न करता आमची संस्कृती जी आहे चलचित्राच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम मी आजपर्यंत पार करतो. आता ह्या वर्षाचा प्रश्न असेल तर जे काही मूर्तीची संकल्पना आहे ती मंडळाने पण ठरवली आणि इतर लोकांच्या माध्यमातून संकल्पना आहे. वैशिष्ट्य असं म्हणजे ज्यावेळी आपण 2023 आपण वर्ल्ड कप खूप जवळ येऊन आपण अंतिम विजेत्यासाठी उकलो होतो आणि यावेळी म्हणून पहिलं गणपतीच्या हातात जेव्हा तिरंगा आला तेव्हा त्यांनी पहिला मुंडियाला प्रोत्साहन दिलं आणि म्हणताना गणपती याच्याबद्दल उंदीर मामा येतो, तसं उंदीर म्हणून पहिला वर्ल्ड कप घेऊन आला आणि त्याच्यापासून गणपती बाप्पा आपला तिरंगा घेऊन आला. त्यामुळे आम्ही या वर्षाविषयी वर्ल्ड कप बाप्पाच्या हातात न देता उंदीर मामाच्या हातात दिला कारण त्यांनी नाचवत कसं वर्ल्ड कप आला त्यापासून बाप्पा म्हणजे एक हा ह्या वर्षाचा सगळ्यात मोठा विषय होता चर्चेचा, आनंदाचा सगळाच, की आपण विश्वचर्चेचा झालो. त्यानंतर गणपती हा असा विषय आपला की आणि गणपती हा विषय गणेशोत्सव हा विषय समाजासाठी उत्सवाचा समाजासाठी, त्यामुळे आम्ही विचार केला की गणपतीच्या मूर्त्या तर सगळेच आणणार, कोण ना कोणतरी गरुडावर आणणार, कोण उंदरावर आणणार, कोण हत्तीवर आणणार. तर आपण आपल्या टीम इंडियाने जे काही आपलं 100% दिलंय तर त्यांना ट्रिब्यूट करण्यासाठी आम्ही गणपती यावर्षी वर्ल्ड कपच्या माध्यमाच्या टीममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. नाही, ज्यावेळी आगमन झालं मूर्तीचं लालबाग गोरुंकरांचं बरोबर त्यावेळेला जे ओपनिंगच्या व्ह्यूला जो काय 10 मिलियन व्ह्यू मिळाला मूर्तीसाठी तिथूनच आम्हाला असं वाटलं. ऍक्च्युली आमची मनातली कल्पना होती की वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण गणपती घेऊन यायचा, पण ही संकल्पना एकाची नसून पुऱ्या मंडळाची होती, असं कुठलंच नाहीये की एकाची संकल्पना आहे. पण मूर्तीकार अनिकेत शेवाळे यांनी त्याच्या थोड्या बुद्धीने
त्याची पोच वगैरे तिची रचना त्याच्या बुद्धीने त्यांनी ठरवलं. आम्ही फक्त त्याला सांगितलं की आम्हाला वर्ल्ड कपचा समावेश हवा आहे आणि बाकीचं त्यांनी सगळ्या काही गोष्टी प्रमाणे केलेलं. आणि आत्ता म्हणाल तर अजून गाजण्याचा प्रयत्न होता, कारण ह्या गल्लीची लांबी रुंदी बघून असं कोणाला वाटत नव्हतं की हा एवढा मोठा गणपती येईल. पण म्हणतात ना की टीमवर्क, जसं इंडिया आता वर्ल्ड कप जिंकली तसा टीमवर्क, आम्ही एवढा मोठा गणपती आता आणला आणि इथून बाहेरही काढतो आणि निसर विजेताही करतो आणि विसर्जन. आपली मूर्तीची उंची आता सध्या तरी 32 फूट आहे आणि रुंदीला आपण खूप लिमिटेड असतो. आपण एक 14-15 फुटाच्या रुंदीच्या बाहेर 7-12 आपली रुंदी असते, पण काय वर्षी वर्ल्ड कप असतो म्हणून 14 फूट रुंदी झाली. तरुण पिढीला पंतप्रधान साहेब काय की आता खेळाकडे लक्ष होणं खूप गरजेचं आहे. सध्या असे खेळ आहेत, की फक्त मैदानात न जाता फक्त सोशल मीडियावरच खेळले जातात. हा, आणि त्यामुळे काय असतं, तुमची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक तर बुद्धीची घट होते, शारीरिक घट होते, आणि कुठल्याही प्रकारचं काम तो माणूस बाय ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. म्हणून वर्ल्ड कपला प्रोत्साहन दिलं, ऍटलिस्ट गल्ली बोर्डातला मुलगा जरी त्या वर्ल्ड कपला पण प्रोत्साहन खेळला ना आणि त्याचं आरोग्य नीट राहिलं, तर मला वाटतं आरोग्यापेक्षा चांगलं असं कुठली गोष्ट नाही आपल्या जिंदगीमध्ये. तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टीला मात करू शकता. हीच गोष्ट होती म्हणून आम्ही हा टीम निघतो. थँक्यू सर. थँक्यू.